हाय फ्रेंड्स, रुचीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पटकन होणारी साधी सोपी अशी शेपूची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। चला तर मग आजच्या आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी एका मिक्सरमध्ये आपण ही एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। हे कच्चे शेंगदाणे मी इथे वापरत आहे। त्यानंतर यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसूण टाकूया, सोबतच 1 चमचा जिरं यामध्ये टाकू। त्यानंतर यामध्ये आपण 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत। आता आपल्याला हे सर्व मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। अगदी जाडसर आपल्याला हे वाटायचं आहे, खूप जास्त बारीक हे करू नका। मी आता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात याप्रमाणे आपल्याला हे जाडसर हवं आहे। तुम्हाला जर थोडं आणखी तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण यामध्ये वाढवूही शकता। हे आता वाटण रेडी झालेलं आहे। इथे मी ही शेपूची भाजी स्वच्छ धुवून नंतर बारीक अशी चिरून घेतलेली आहे। साधारणतः 1 जुडी इतका हा शेपू मी घेतलेला आहे। आता भाजी बनवण्यासाठी इथे एका पॅनमध्ये आपण 2 मोठी पळी तेल गरम करायला ठेवूया। तेल अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जो मसाला वाटला होता तो टाकणार आहोत। ह्याने खूप छान अशी टेस्ट आपल्या ह्या शेपूच्या भाजीला येईल। आता 2 ते 3 मिनिट आपण हा मसाला तेलामध्ये परतून घेऊया, म्हणजे आपला जो शेंगदाण्याचा थोडासा कच्चटपणा आहे तो निघून जाईल आणि ह्याची टेस्टसुद्धा छान येईल। हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण ही स्वच्छ धुवून चिरून घेतलेली शेपूची भाजी यात टाकू। भाजी टाकल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण यामध्ये मीठ नंतर टाकणार आहोत। आता ही भाजी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तुम्ही शेपूची भाजी नेहमीच बनवली असेल, पण आता माझ्या पद्धतीने ही शेपूची भाजी नक्की ट्राय करून बघा। मला खात्री आहे ही भाजी तुम्हाला सर्वांनाच नक्की आवडेल। आपण ही भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि ही मिक्स करतानाच थोडीशी शिजली गेली आहे, त्यामुळे ही थोडी कमी झाली आहे। आता यामध्ये आपण ही भिजवलेली मुगाची डाळ टाकूया। मोठे 2 ते 3 चमचे मी ही मुगाची डाळ कोमट पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलेली होती। ही व्यवस्थित भिजल्यानंतर ह्यातलं सर्व पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण ही डाळ ह्या भाजीत टाकलेली आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण 15 मिनिट ही भाजी व्यवस्थित वाफवून घेऊ। आता इथे 15 मिनिट झालेले आहे आणि आपली भाजीसुद्धा छान वाफली गेलेली आहे। ह्यानंतर आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया। आपण मीठ नंतरच वापरायचं आहे, म्हणजे आपण ही जी भाजी शिजवलेली आहे ती नंतर कमी होते आणि व्यवस्थित मिठाचा अंदाज येतो। तुम्ही आधी जर मीठ वापरलं तर कदाचित भाजी थोडी खारट होऊ शकते, त्यामुळे मीठ हे नंतरच वापरा। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण साधारणतः 1/2 ग्लास इतकं पाणी टाकणार आहोत। डाळ शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि त्याला पाण्याची सुद्धा आवश्यकता असते, त्यामुळे आपण 1/2 ग्लास इतकंच पाणी यामध्ये टाकलेलं आहे। आता ह्यावरती झाकण ठेवून 10 मिनिट आपण ही भाजी छान शिजवून घेऊया। पाणी टाकल्यामुळे डाळ ही लवकर शिजेल। इथे आता 10 मिनिट झालेले आहे, आपण हे झाकण काढून चेक करूया। इथे आता भाजी आणि डाळ दोन्हीही व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याप्रमाणे मी तुम्हाला डाळ शिजली आहे की नाही तेही दाखवते। तुम्ही बघू शकतात ही डाळ अगदी सहजच दाबली जात आहे, म्हणजे आपली मुगाची डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपली ही शेपूची भाजी खाण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेली आहे। टिफिनमध्येही तुम्ही ही भाजी देऊ शकतात। ही खायलासुद्धा खूपच अप्रतिम लागते आणि लहान मुलांनासुद्धा ही नक्कीच आवडेल। तर फ्रेंड्स, आजची माझी ही साधी सोपी आणि झटपट होणारी शेपूच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा
आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच अशाच नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा.